मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या बरेच शेतकरी कमेंट करून विचारतात की सोयाबीन पिकाच्या शेंग अवस्थेमध्ये झिरो बावन्न चौतीसचा वापर चालेल का तर मित्रांनो सोयाबीन पिकाच्या शेंग अवस्थेमध्ये झिरो बावन्न चौतीस की झिरो झिरो पन्नास या दोन विद्राव्य खतापैकी कोणतं विद्राव्य खत जास्त फायदेशीर ठरू शकतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेंगावस्था सुरू असते शेंगामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस जर मित्रांनो आपण पोटॅशियम युक्त विद्राव्य खताचा वापर केला तर नक्कीच याचा खूप मोठा फायदा आपल्या सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत होत असतो परंतु मित्रांनो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खतामध्ये चौतीस टक्के पोटॅश आहे तर झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खतामध्ये पन्नास टक्के पोटॅश आहे तर मित्रांनो ज्या विद्राव्य खतामध्ये जास्त पोटॅश आहे त्या विद्राव्य खताचा वापर जर तुम्ही केला तर अशा विद्राव्य खताचा वापरामुळे आपल्या सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत खूप मोठा फायदा होणार आहे आणि विशेष मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खतामध्ये साडेसतरा टक्के गंधक असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या त्याचा खूपच मोठा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना प्रश्न होता की झिरो बावन्न चौतीसचा वापर चालेल का तर मित्रांनो याचा वापर चालेल परंतु शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा भेटणार नाही जेवढा फायदा झिरो झिरो पन्नासचा होणार तेवढा फायदा झिरो बावन्न चौतीसचा तुम्हाला दिसून येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेमध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नासचा किंवा तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करा शंभर टक्के फायदा होईल धन्यवाद